तर हा सगळा जो व्ह्यू आहे बघण्यासारखा तो एकदम असा या रस्त्याला अजून कोणीच नाहीये. शिव सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. 5:02 होत आहेत आणि आता मी निघतोय माझ्या आजच्या प्रवासासाठी, जो की आहे कणकवली टू कोपेश्वर. आता 5:02 होत आहेत, संपूर्ण अंधार आहे. एक काम करतो, मस्तपैकी सूर्योदय होऊ दे, संपूर्ण सगळा भाग दिसू दे, त्यातल्या त्यात थोडं थोडं बोलत आपण आजचा प्रवास चालू करूयात. सकाळी घरातून बाहेर आलो, बाहेर आल्याच्या नंतर म्हटलं रस्त्यावर गाडी लावूयात आणि इथे सुरू थोडंसं बोलून पुढे जाऊयात. तर ना इथे अचानकपणे ह्या मधमाशा कुठून आल्या काय माहिती, हर हर महादेव. अशीच मॉर्निंग रोज येऊ दे देवा, अशीच मॉर्निंग. म्हणजे सूर्य उदयाच्या आधी आम्ही निघतोय आणि सूर्यास्ताच्या नंतर आम्ही घरी पोचतोय. क्या बात आहे. कणकवली नगरपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहेत. कणकवली नगरपंचायत ना, हा सगळा जो बोर्ड आहे ना थोडासा असा टिल्ट आहे, म्हणजे मागच्या साईडला खाली बसला आणि वरच्या साईडला असा वर गेलाय. हर हर महादेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली. कणकवलीच्या हायवेच्या सगळ्या ज्या लाईटी आहेत ना, त्या सगळ्या लाईटी बंद आहेत, मात्र दुकानातल्या पेट्रोल पंपाच्या ह्या ज्या लाईट्स आहेत बिल्डिंगच्या वगैरे, ह्या लाईट्स चालू आहेत. मग हायवेच्या लाईट बंद का? मला वाटतं हायवेच्या लाईट्स लावल्यामुळे बिल जास्त येते, त्यामुळे हायवेच्या लाईटी बंद करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आजचा माझा जो प्रवास असणार आहे ना, तो आहे कणकवली टू कोपेश्वर. आणि मी ज्या मार्गाने जाणार आहे ना, तो मार्ग आहे कणकवली राधानगरी, राधानगरीतून मग आदमापूर, आदमापूर करून निपाणी, निपाणीवरून मग चिकोली वगैरे करत मी जाणार आहे कोपेश्वरला. आणि येताना समजा मी कोपेश्वरहून लवकर निघालो, दुपारच्या टायमिंगला मी जर तिथून निघालो ना, तर मग मात्र कागल करून मी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापुरामध्ये एक छोटंसं काम आहे, ते करणार आणि त्यानंतर मग येणार मी घरी. म्हणजेच जातानाचा जो प्रवास आहे ना, तो माझा 154 किलोमीटरचा असणार आहे आणि येतानाचा जो प्रवास असणार आहे तो माझा 164 आसपास किलोमीटर असणार आहे. सो असा हा आजचा माझा प्रवास आहे. उमरेडच्या इथे मात्र थोड्याशा लाईटी दिसता आहेत. आपण इथून राईट मारून फोंड्या मार्गे, फोंडा घाट करत, दाजीपूर करत, राधानगरी करत, आदमापूर करत जाणार आहोत आम्ही कोपेश्वरला. 5:39 होत आहेत आणि मी आता पोचलोय फोंड्यामध्ये. फोंड्याचं मार्केट आता जस्ट चालू होणारच आहे आणि समोरचा व्ह्यू बघा, सूर्योदयाच्या वेळी जो काय सीन दिसतोय ना आता नजरेने, एक नंबर दिसतोय. ओके, फोंड्या घाटातला सनसेट पॉइंट जो आहे तिथे आलोय. 6:02 झालेत आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, सकाळीच फोंड्या घाटातला हा सुंदर व्ह्यू. मित्रांनो, हा सगळा जो परिसर आहे ना, हा सगळा आताच बघून घ्या, कारण इन फ्युचर मध्ये मला असं वाटतं की रिफायनरी सारखा प्रोजेक्ट आपल्या या कोकणामध्ये आला तर हा सगळा जो व्ह्यू आहे बघण्यासारखा तो एकदम असा, म्हणजे असा जो बेकार कंडिशन मध्ये जो आता तुम्ही हा जो भाग बघताय ना, असाच हा सगळा भाग होणार आहे. आ हा हा, इथे काय ती थंडी आहे राव, एक नंबर. इथे कुठेतरी मला चहा मिळू दे देवा, चहा चहा पाहिजे. तोंड ना थोडस कडवट असं झालंय, कारण अजून माझ्या मुखाला चहा लागलेली नाहीये. मित्रांनो, समोर हा जो भाग बघताय ना, हे सगळं मैदानासारखं सपाट असं भाग दिसतोय ना तुम्हाला, हा कुठला मैदानाचा भाग नाहीये, हा राधानगरीच्या धरणाचा भाग आहे जो की आता संपूर्ण आटलंय, त्या तिथे फक्त पाणी राहिले. आता मे महिन्याच्या एंडिंगला हा सगळा भाग पूर्णपणे सुकून जाईल आणि इथे दिसेल ते फक्त आणि फक्त सपाट असं मैदान. मित्रांनो, कॅमेरामध्ये कितपत दिसते मला नाही माहिती, पण तुम्हाला एक छोटंसं वर्णन करून सांगतो,
संपूर्ण खालचा जो जमिनीचा भाग आहे ना त्याच्यावर संपूर्ण धुकं पसरलंय. धुक्याचा एक मोठा असा थर झालाय आणि त्या थरावर वरून ढगांच्या आडून सूर्याची जी कोवळी किरण पडत आहेत ना आणि जो काय व्ह्यू डोळ्यांनी दिसतोय अप्रतिम आहे अप्रतिम. हे असे व्ह्यू कॅमेऱ्यातून व्यवस्थित बघता किंवा दाखवता नाहीये पण डोळ्यांनी जे काय दिसतं ना ते कायम स्मरणात राहण्यासारखं असतं. अरे रे रे या वळणावर कशाला हा ओव्हरटेक करतोय गाड्यांना काय माहिती. तो गाव आहे माहीत नाही पण आदमापूरला जाताना हा आपल्याला रस्ता लागतो. लास्ट टाइम जेव्हा आदमापूरचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी या मार्गाने गेलो ना तेव्हा रस्ता हा असाच होता आणि आता इतक्या महिन्यानंतर इतक्या दिवसानंतर मी या रस्त्याने जातोय तर तो रस्ता तसाच आहे जसा लास्ट टाइम मी पाहिलेला. त्या साईडने जात होतो तिथूनच हे दृश्य बघितलं तेव्हा गोप्रो बंद होता पण हे दृश्य बघा लोक एका साईडला आंघोळसुद्धा करत आहेत आणि एका साईडला कपडेसुद्धा धुत आहेत. सुंदर नदीचं पाणी आहे. सकाळ सकाळी म्हणजे 7:11 झालेत आणि इथे लोक मनसक्त कपडेसुद्धा धुत आहेत आंघोळसुद्धा करत आहेत. आणि हा गाव आहे सरवडे. मी चुकून मग अशी वरवडे म्हटलं. ओके एन्जॉय एन्जॉय. आज आहे संडे एन्जॉय करो भाई लोक. पण नदीचं पाणी मात्र खूप सुंदर आहे आणि याच नदीच्या पाण्यात आंघोळ करत आहेत लोक. म्हणजे सकाळ सकाळी जबरदस्त काम चाललंय लोकांचं. तर मित्रांनो 7:18 झाली आहेत आणि मी या पॉईंटवर आलो आहे. इथून लेफ्ट साईडला जो रस्ता गेला आहे हा कोल्हापूरला गेला आहे. हा बेळगाव साईडला गेला आहे आणि तिथून समोरचा जो रस्ता आहे ना हा रस्ता गेला आहे आदमापूरला. हॉटेल गुरुदेव फास्ट फूड दिसतं आहे तिथे. एक मस्तपैकी चहा पितो आणि नंतर पुढे जाऊयात. ओके मस्तपैकी या छोट्याशा हॉटेलमध्ये हॉटेल गुरुदेव फास्ट फूड इथे पोहे घेतले आणि एक चहा मस्तपैकी चहा प्यायलो आधी. तर मंडळी आदमापूरला बाळूमामांचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हा ब्रिजवरनं चढता इथून लेफ्ट साईडने खालच्या मार्गाने जावं. अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे आदमापूर बाळूमामांचं ते मंदिर जे आपल्याला आता इथून जाता जाता दिसेल. बाळूमामांचं हे मंदिर आहे आणि ते बाळूमामांचं ते राहण्याची सोय होण्याचं ते जे काय असतं ना ते. ओके तर मित्रांनो आता मॅप लावलाय मी. बाळूमामांचं ह्या ब्रिजवरूनच दर्शन घेतलं. आता नॉनस्टॉप पुढे जायचंय. गुगल 1 तास 48 मिनिटं एवढं अंतर दाखवतंय. म्हणजे इथून आदमापूरवरून कोपेश्वर हे मंदिर मला आता 1 तास 48 मिनिटं म्हणजे 78 किलोमीटर एवढं दाखवतंय. सो आता 78 किलोमीटर मला नॉनस्टॉप कवर करायचे आहे कारण आता खूप वेळ झाला आहे. आता 7:44 झालेत. आता फक्त क्या या रस्त्यातून वाट काढत काढत आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत जायचंय. आता मध्ये कुठेतरी पेट्रोल पंप मिळाला तर पेट्रोल टाकायचंय कारण आता गाडीमध्ये माझ्या पेट्रोल फार कमी राहिलंय. त्यामुळे आता मध्ये कुठे पेट्रोल पंप मिळाला तर पेट्रोल टाकतो आणि बाकी आपली राईड कंटिन्यू करायची. RX 100 सोबत 2 बैल जोडी. अर रा का बात हे फुल ऑफ रोडिंग फुल ऑफ रोडिंग. काय 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 शेट 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 शेट. मस्त वाटते संपूर्ण या भागांमध्ये शेती शेती शेती. आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त शेतीच दिसते. बरोबर आता वाजतायत 9:43 आणि मी पोचलो आहे कोपेश्वर मंदिराच्या आवारामध्ये. इथं पार्किंग आहे आणि आपल्या राईट साईडलाच आहे श्री कोपेश्वराचं मंदिर. चलो बाई गाडी पार्क करते. इथे आल्याच्या नंतर पहिली गाडी पार्क केली. गाडी पार्क करण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. समोरचा रस्ता दिसतोय ती गाडी येते त्या रस्त्याने मी इथपर्यंत आलो. इथे आल्यानंतर आपल्याला राईट साईडलाच होतं हे आहे ते मंदिर आणि मंदिराच्या बरोबर समोर गाडी पार्क करण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. तिथे गाडी मी पार्क केली थोडा वेळ बसलो. आता आपण जाऊयात मंदिरामध्ये मंदिर बघूया दर्शन घेऊया
सगळा परिसर बघूयात आणि नंतर मागचा हा सगळा परिसर बघूया. ओके तर मंडळी, 1:13 मी आता चाललो आहे कोल्हापूरला. कोल्हापूर इथून मला 62 किलोमीटर दाखवते गुगल. त्याच्या गुगलच्या म्हणण्याप्रमाणे मी 1 तास 23 मिनिटांनी पोहोचेन कोल्हापुरात. मंदिरातून निघाल्याच्या नंतर 5-10 मिनटं पुढे आल्याच्या नंतर ना मला इथे ही जागा दिसली. रस्त्याच्या दोन्ही साईडला शेती आहे आणि इथे ना ही माडाची झाडं आहेत 4-5 आणि या झाडांच्या खाली हवा जी लागते ना अप्रतिम लागते, सुंदर लागते. म्हटलं 2 मिनटं थांबूया. मला अजून 47 मिनिट प्रवास करायचा आहे म्हणजे इथून 47 मिनिटावर दाखवते कोल्हापूर. 33 किलोमीटर दाखवते गुगल. 47 मिनिटापेक्षा जास्त असेल कदाचित, 50-55 मिनिटं लागतील मला जायला. या उन्हातून प्रवास करायला ना खरंच चांगलीच. माझ्या लेफ्ट साईडचा ना व्ह्यू खूप सुंदर होता, स्पीडमध्ये होतो कारण रस्ता सुंदर आहे. म्हटलं थोडासा स्पीड वाढूया तर पुढे आलो आणि तो सुंदर व्ह्यू दाखवायचा राहून गेला. शाबास, फुल आहेत. आता जी मुलं बघितली ना मित्रांनो, दारू पिऊन फुल आहेत आणि रस्त्यावर धिंगाणा करत आहेत. ओके तर मित्रांनो, 2:50 झाली आहेत बरोबर आणि मला जिथे जायचं आहे ना तिथे 9 मिनटाचं अंतर दाखवते. सो आता एक काम करतो, माझी सगळी कामं आटपतो, सगळी कामं कम्प्लीट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो परतीच्या प्रवासाला. ओके तर मंडळी, 8:48 झालेत आणि आता मी चाललो आहे परतीच्या प्रवासाला, म्हणजे आता घरी चाललो आहे, कोल्हापूर सोडतो आहे. जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून जी माझी छोटी कामं होती ना तीच करतो आहे. त्यातली 2 कामं झाली, बाकीची अर्धवट राहिली, त्यामुळे मी काय ती सगळी दाखवू नाही शकलो. एक काम मला तर मला दाखवायचं होतं ते म्हणजे बाईक रिगार्डिंग, पण ते शॉप आजसुद्धा बंद होतं त्यामुळे मी ते दाखवू नाही शकलो. आणि बाकी आराम करताना, आरामात फिरताना वगैरे 8:48 झालेत आणि आता मी चाललो आहे परतीच्या प्रवासाला. लास्ट टाईम जेव्हा मी कोल्हापूर आलो ना तेव्हा घरी जाताना बावडा मार्गे गेलेलो, प्रचंड खराब रस्ता मला मिळालेला. रंकाळ्या पासून जे काय ट्रॅफिक लागते ना ते अजूनही ट्रॅफिक चालूच आहे. अरे बापरे, 1 सेकंद, शिट यार, काय रस्ता आहे की काय. ओके इथे ना एक काम करतो, आता पुढचा रस्ता कसा आहे तो माहिती नाही. समोरून एक रस्ता जातोय आणि राईट समोरून एक सुद्धा रस्ता जातो, तर समोरचा रस्ता कसा आहे माहीत नाही. सो आपण या रस्त्याने जाऊयात. इथे आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. हा जो रस्ता मी पकडला आहे ना हा गावागावातून जातो, मात्र रस्ता खूप सुंदर आहे आणि जाताना काही टेन्शन नाही आहे. आणि रस्ता थोडाफार माहिती आहे तरीसुद्धा मी मॅप लावतो, कारण उगाच रात्रीचं भरकडायला नको. समोर या लाईटीत दिसत का, हे लांबून दिसत होत्या, मला वाटलं कुठेतरी आतमध्ये असेल हे काय ते चालू आहे ते, पण हे रस्त्यालगतच आहे. आता तुम्हाला दाखवतो काय चाललं आहे ते आणि मीही बघतो. या क्या वाद आहे, अरे बाबरे खतरनाक. इथे मला वाटतं हळद वगैरे असेल किंवा लग्न वगैरे असेल, त्याची वरात वगैरे चालली असेल काय माहिती नाही, पण इथली पोरं मात्र आग करतायत.
खतरनाक। तर मंडळी समोर पाहताय ना, हा आहे दाजीपूरचा रस्ता, दोन्ही साईडला दाजीपूरचं घनदळ दाट जंगल, रस्त्यावर अजून कोणीच नाही आहे, मीच चाललोय, 10:15 झाली आहेत, या रस्त्याला अजून कोणीच नाही आहे, मध्ये मध्ये एखाद दुसरी मोठी गाडी येते, टू व्हीलरवाला। जेव्हापासून मी राधानगरीवरून या दाजीपूर रस्त्यावर टच झालोय ना, तेव्हापासून एकही टू व्हीलरवाला मला दिसला नाही आहे किंवा थ्री व्हीलरवाला दिसला नाही आहे। ओके, तर आता थोड्याच वेळात दाजीपूर संपूर्ण फोंडाघाट चालू होईल। बऱ्याच वेळा जाणकार लोक सांगतात, जर तुम्ही टू व्हीलरवर असाल आणि फोंडामार्गे येत असाल आणि तुम्हाला लेट झालं असेल, रात्रीची वेळ असते, लेट झालं असेल ना, तर शक्यतो या मार्गाने येऊ नका। ते यासाठी सांगतात कारण या रस्त्यावर ना रहदारी फार कमी असते, आजूबाजूला घरंसुद्धा तशी हवी तशी नाही आहेत, त्यामुळे ना या संपूर्ण रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे ना इथे जनावरं असतात, म्हणजे खूप लेट झाल्याच्या नंतर जनावरं आजूबाजूला दोन्ही साईडला तर जंगलच आहे आणि जंगलातून जनावरं रस्त्याच्या उभेला येतात किंवा रस्ता क्रॉस करताना पाय दिसतात, त्यामुळे लोक सांगतात की या रस्त्याने शक्यतो रात्रीचं येऊ नका। तर मित्रांनो, जस्ट आता मी पोचलो आहे फोंडाघाटामध्ये, फोंडाघाट क्रॉस करतोय मी आणि आता माझी गोप्रोची बॅटरी फार कमी उरली आहे, म्हणून मी तुम्हाला आताच सांगून ठेवतोय की आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि थोडंसं मन मोठं करून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये काहीतरी सांगू शकता, व्हिडिओ आवडला नाही आवडला तर कमेंट करून सांगा, व्हिडिओमध्ये काहीतरी मिस झालं असेल किंवा काहीतरी त्रुटी तुम्हाला आढळले असतील, काही सजेशन द्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्यामुळे कसं थोडंसं बरं वाटतं कमेंट वाचायला वगैरे। व्हिडिओला आवडले तर व्हिडिओना लाईक करा आणि महत्त्वाची सूचना ती म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून टाका एकदाच। कणकवली सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे 11:24, कोल्हापुरातून तसा बघायला गेलो ना तर मी 8 निघालेलो, पण कोल्हापूर सिटी म्हणजे ट्रॅफिकमधून सगळं सोडत सिटीच्या बाहेर आलो आणि तेव्हा मी एक टायमिंग लावलेला, तो टायमिंग तो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल, तो टायमिंग आणि आताचा टायमिंग 11:25।